नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत कोकणामधल्या पावसाच्या बातमीनं. कोकणामध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आणि काल दुपारनंतर तर पावसाचा जोर वाढलाय. शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. कोकणामध्ये अनेक तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सध्या रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये तालुक्यांमध्ये असं बाजारपेठांमध्ये किंवा रहिवाशी भागामध्ये पाणी शिरल्याचे प्रकार गेल्या 2 ते 4 दिवसांपासून आपण पाहतोय. अनेक ठिकाणी अनेक सखल भागात पाणी साचलंय, रहिवाशी भागामध्ये पाणी शिरलंय. कोकणातल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले सध्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि त्यामुळे राजापुरातली ही दृश्य आहेत जिथे असं बाजारपेठेत आणि रहिवाशी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे. काल दुपारनंतर तर कोकणामध्ये पावसाचा जोर आणखी वाढला आणि त्यामुळे ही सगळी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. राजापूर शहरातील सखल भागामध्ये पाणी साचून रहिवाशी भागामध्ये आणि बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं नेहमीच मोठं नुकसान होतं. कारण जे काही किराणा मालाचे व्यापारी असतात त्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरून अन्नधान्याचं नुकसान होतं. आणि ही रात्रीची दृश्य आहेत कारण राजापुरात सुद्धा काल दुपारनंतर अगदी मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्याचे हे परिणाम दिसत आहेत. कोकणामध्ये तर मुसळधार पाऊस आहे आणि तसा इशारा देखील वेधशाळेनं दिलेला होता. त्यानुसार कोकणामध्ये तर अलर्ट देण्यात आलेला आहे आणि राजापुरातली ही सध्या आपण प्रातिनिधिक दृश्य पाहतोय जिथे बाजारपेठेमध्ये हे असं मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे दापोली बुरोंडी हा रस्ता पुन्हा एकदा खचलाय. बुरोंडी मार्गावरती लाडघर भागात सुद्धा रस्ता खचलाय. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. लाडघर बुरोंडी मार्गावरती एसटी वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे कारण तिथे रस्ता खचलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस आणि त्यामुळे हा रस्ता खचलेला आहे. तिथे एसटी सुद्धा जाऊ शकत नाहीये. एसटीची वाहतूक त्यासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. रस्ता कसा खचलाय याची ही दृश्य. अक्षरशः रस्त्याला एक भली मोठी भेग गेलेली आहे रस्त्याच्या आडवी आणि हा रस्ता खचल्यामुळे तिथे एसटीची आणि इतर वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आलेली आहे. जोराचा वारा, अतिमुसळधार पाऊस आणि यामुळे विजेचे खांब सुद्धा आडवे झालेले दिसत आहेत. काही ठिकाणी दरड कोसळण्याची भीती असते. दापोलीमध्ये पावसामुळे रस्ता खचण्याचं सत्र हे सुरूच आहे आणि दापोली बुरोंडी लाडघर या मार्गावरती जो काही रस्ता खचलाय त्यामुळे या मार्गावरची वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे. या रस्त्यावरून रोज ये जा करणारी एसटी सुद्धा आज तिथे थांबलेली आहे कारण असं मोठ्या प्रमाणात हा रस्ता इथे खचलाय. आता बातमी मुंबई संदर्भातली आहे कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं भरल्याची बातमी येते. 2 धरणं भरून वाहू लागली आहेत. तुलसी आणि विहार तलाव हे ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि 7 धरणातून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी 2 धरणं आता पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना काही चिंता करण्याची गरज नाही असं म्हटलं तरी हरकत नाही. 7 धरणांमध्ये दरवर्षी 14,47,363 दशलक्ष पाणी लिटर इतकं पाणी उपलब्ध होतं तर सध्या 7 धरणांमध्ये एकूण 4,80,783 दशलक्ष लिटर इतकं पाणी उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे आणखी पुढे पाऊस पडला तर बाकीचे तलाव धरणं सुद्धा भरतील आणि मुंबईकरांवरची पाणी कपातीचं संकट किंवा टांगती तलवार ही देखील दूर होईल कारण धरणांमधील पाणी साठा आता हळूहळू वाढतोय. 7 पैकी 2 तलाव तुलसी आणि विहार हे आता ओव्हरफ्लो झालेले आहेत. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी ती म्हणजे तुलसी आणि विहार तलाव आता ओव्हरफ्लो झालेले आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस पडला इतर देखील धरण क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस झाला की मुंबईकरांची पाण्याची चिंता मात्र मिटेल.